नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया स्थानिक घडामोडी। शहर परिसरात आज महाशिवरात्री उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली। यानिमित्त शिवमंदिरातून पूजा अभिषेक यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। कपिलेश्वर मंदिर, शनिवार कूट, महादेव आर्केड, गोवावेस पंचवटी, रिक्षा स्टँड, मिलिटरी महादेव मंदिर आदी ठिकाणी मंदिरातून आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती। कोरोनाच्या संकटानंतर यंदा महाशिवरात्रीसाठी मंदिरे भक्तांनी फुलून गेली होती। दरम्यान उद्या विविध मंदिरांमध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। नैऋत्य रेल्वेतर्फे लोंढा ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे, त्यामुळे रेल्वेच्या 19 ते 26 फेब्रुवारी दरम्यानच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून काही रेल्वे रद्द तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला। मिरज हुबळी अनारक्षित एक्सप्रेस 19 ते 27 दरम्यान रद्द करण्यात आली आहे, तर हुबळी मिरज एक्सप्रेस 19 ते 26 पर्यंत, मिरज कॅसल रॉक रेल्वे 19 ते 26, कॅसल रॉक मिरज 19 ते 26, हुबळी दादर एक्सप्रेस 20 ते 26 आणि दादर हुबळी एक्सप्रेस 21 ते 27 फेब्रुवारी पर्यंत रद्द करण्यात आली। हिंडलगातील मध्यवर्ती कारागृहात स्पर्श कुष्ठरोग जागृती अभियानांतर्गत जागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार व जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर चांदनी देवडी यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी कृष्णकुमार यांनी कारागृहातील 900 कैद्यांपैकी कोणालाही कुष्ठरोगाची लक्षणे आढळून आल्यास लपवून न ठेवता डॉक्टरांकडून उपचार घेण्याचं आवाहन केलं। शहरातील खुल्या जागा रस्त्यांच्या दुतर्फा सरकारी कार्यालय तसेच इतर ठिकाणी दरवर्षी लाखो रोपांची लागवड केली जाते। यासाठी वन खातं दरवर्षी लाखो रुपयांचा निधी देखील खर्च घालतं। मात्र मागील काही वर्षात शहरात विकास कामांच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल झाली आहे, त्यामुळे शहर दिवसेंदिवस बकाल होत चाललं असून शहराचं सौंदर्यही गायब झालंय। याबाबत पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे। दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी खंजर गल्ली येथील लक्ष्मी मार्केटच्या जागेत पार्किंग तळ निर्माण करण्यात आलाय, मात्र सदर पार्किंग तळ वाहनांसाठी अद्याप खुला करण्यात आलेला नाही। परिणामी रिसालदार गल्ली व नार्वेकर गल्लीत वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावं लागतं। 3-फेज विद्युत पुरवठ्यात वाढ करण्याची मागणी बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी हिस्कॉमकडे केली। वाघवडे, संती बस्तवाड, झाडशापूर, कर्ले, किनिये, बाळगमट्टी व मच्छे परिसरातील शेतकऱ्यांनी ही मागणी केली। परिसरात लाल माती असून विहिरी व नदी नाल्यांना पाणी अत्यल्प प्रमाणात असतं, त्यामुळे बोरवेलनं पाणी देण्यासाठी बराच कालावधी लागतो। यासाठी दिवसा व रात्री 3-फेज विद्युत पुरवठ्याची गरज असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। निप्पाणीतील बुद्धनगर येथे एकाने 2 कुत्र्यांची गोळ्या झाडून हत्या केली। गुरुवारी रात्री संशयित प्रदीप निंबाळकर आपल्या दुचाकीवरून जात असताना 2 पाळीव कुत्र्यांनी निंबाळकर यांच्या गाडीचा पाठलाग केला। याचा राग मनात धरून प्रदीप निंबाळकर याने 2 कुत्र्यांवर गोळ्या झाडल्या। या 2 कुत्र्यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच निप्पाणीचे CPI SC पाटील, निप्पाणी शहराचे सहाय्यक फौजदार MG मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली व प्रदीप निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला। उकेरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी ते किराणा दुकानाच्या बाथरूममधील गीझरची गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दुकानातील 1,00,000 रुपयाच्या मालाचे नुकसान झाले। सुदैवाने घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। या घटनेची माहिती मिळताच उकेरी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली। चिकोडी सदलगाव मतदारसंघावर अन्य पक्षातील कोणी डोळा ठेवून असल्यास आपण इतर मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत स्पष्ट भूमिका घेणार असल्याचा इशारा विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केर यांनी दिलाय। एक संभा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। गेल्या विधान परिषद निवडणुकीत बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यातील सुमारे 33 विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या मतदानावर विजय मिळवला आहे। तसेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून अम्मा पिता पुत्रांना चिकोडीसह आणखी एका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा दबाव येत असल्याचंही ते म्हणाले। हदनाळ येथील कालव्याला पाणी नसल्याने पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। दरम्यान निडोरी कालव्यातून महाराष्ट्रातील शेंडूर कालव्याला सतत पाणी सोडलं जातं, मात्र कर्नाटक सीमा भागात जवळच असलेल्या हदनाळला वेळेवर पाणी सोडलं जात नाही, त्यामुळे कोणताही भेदभाव न करता दोन्ही गावांना समान पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। जांबोटी खानापूर राज्य महामार्गावर वडगाव फाट्यानजीकच्या नाल्यावरील मोरीचा एका बाजूचा संरक्षण खड्डा 6 महिन्यापूर्वी ढासळलाय, मात्र त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले, त्यामुळे या मार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहनांना ही मोरी धोकादायक ठरत आहे। रस्ताही अरुंद असल्यामुळे अपघातांची संख्या वाढली, त्यामुळे वाहनधारकातून संताप व्यक्त होतोय।
आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.